हॅलो, हाय सर्वांना. तर आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आपला सर्वांचा आवडीचा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तर सर्वांच्या आवडीचा असा ब्रेकफास्ट, चहा आणि चपाती. तर मला तरी हा ब्रेकफास्ट खूप आवडतो आणि आमच्या इथं सर्वांनाच आवडतो. तर म्हणजे सर्वांनाच माहिती आहे आणि कसं बनवायचं, बट कसा बनवायचं म्हणजे चहा तर सर्वजण बनवतात, चपाती पराठासुद्धा सर्वजण बनवतात, पण तरी मला शेअर करू वाटलं, सो मी शेअर करत आहे तुमच्यासोबत. तर चहा मी ठेवून घेतला आहे, तर दुधाचं भांडं होतं त्यामध्येच चहा ठेवला मी. एक कप पाणी घातलं आहे, त्यामध्ये 2 चमचे पावडर घातली आहे. आणि नंतर मी इकडे पराठ्याची कणिक म्हणून ठेवलेली होती, तर त्या पराठ्याच्या कणिकमध्ये मी घेतलं होतं मीठ आणि ओवा घेतला होता थोडा. तर ओवा मी याच्यासाठी घेते की त्याची टेस्ट छान लागते आणि तो पचायला पराठा हलका होतो, आणि त्याला मी तुपाचं मोहन देऊन म्हणून घेते. आणि असं मी 10 मिनिटं म्हणून ठेवलं होतं आणि त्याचे मी पराठा लाटून घेतला आहे असा. आणि तव्यावरच तूपसुद्धा गरम करून घेतला आहे की पराठा आपल्याला शेकायला तूप लागेल. सो तर आता मी पराठा शेकून घेते. तर आणि एकीकडे चहा होतो आहे, कारण गरम गरमच पराठा हा छान लागतो. तर एकीकडे चहा आणि एकीकडे पराठा असं. तर आता तुम्ही म्हणाल की याच्यात काय दाखवायसारखं, हे तर सर्वजण बनवतात. तर हो, सर्वजण बनवतात, पण प्रत्येकाची पद्धत थोडी ना थोडी काहीतरी वेगळीच असते. चहाची म्हणा, पराठ्याची म्हणा, वेगळी असते. कोणी यात जिरं घेत असेल तर मी यात ओवा घेते, तर कोणी यात तिखट मीठसुद्धा घेतं. मी तिखट वगैरे नाही घेत, मी यामध्ये फक्त ओवा घालते. आणि ओवा नाही तर मग जिरं घालते मी सुद्धा, तर कधी जिरं कधी ओवा असं घालते पराठ्यामध्ये. तर म्हणून मला माझी पद्धत तुमच्यासोबत सांगावीशी वाटली, म्हणूनच हा व्हिडिओ बनवला आहे फक्त. आणि पुण्यामध्ये आता एका ठिकाणी तर हा ब्रेकफास्टसुद्धा सुरू झाला आहे, चहा आणि पराठ्याचा. तर ॲक्च्युली एक्झॅक्ट ते कुठे आहे हे मला माहिती नाही आहे, बट सुरू झाला आहे, मी ऐकलं आहे चहा पराठ्याचा ब्रेकफास्ट असं. तर मलाही वाटलं की आपणही व्हिडिओ बनवून शेअर करावा. तर तो पराठा आहे तो मी असा खरपूस असा भाजून घेणार आहे, अगदी सर्व काठोकाट भाजून घेणार आहे. आणि त्याला मी तुपामध्ये शेकून घेणार आहे छान असं तूप टाकून, कारण तुपाचाच हा पराठा छान लागतो. तूप आवडत नसेल तर तेलानेसुद्धा भाजू शकता किंवा बटरने भाजू शकता. तर अगदी काठसुद्धा त्याचे सर्व बाजूने मी छान असे भाजून घेणार आहे खरपूस असे. आणि पराठा रेडी आहे, तर एक पराठा रेडी केला आहे मी. तोपर्यंत मी चहामध्ये आता दूध घालून घेणार आहे. 1 कप पाणी आणि 1 कप दूध असा मी चहा बनवते, 2 कप. आणि यात मी थोडा घातला आहे चहा मसाला, तर चहा मसाल्याने चव छान लागते. तर हा मी एव्हरेस्टचा चहा मसाला आणलेला आहे, तर हा मी यूज करते चहासाठी. म्हणजे रोज नाही यूज करत, कारण रोजसुद्धा कंटाळा येतो या एकाच चवीचा चहा प्यायला. तर मी कधी आल्याचा चहा करते, कधी गुळाचा करते, तर कधी हा मसाला टाकून करते. असं वेगवेगळ्या प्रकारे मी चहा बनवते की जेणेकरून ते कंटाळा येतो रोज एकाच चवीचा चहा प्यायला. सो असं वेगवेगळं काहीतरी ट्राय करत राहते. आणि माझ्या मिस्टरांनी जर चहा केला तर ते त्यात तुळशीचे पानं वगैरे सर्वच घालतात. आणि मी दुसरासुद्धा पराठा इथं करून घेतला आहे. आणि हा जो पराठा आपण करतो हा थोडा असा मी म्हणजे थोडा जाडसरच ठेवते, खूप असा पातळ नाही बनवत याला, कारण पराठा जो आहे तो असा थोडा जाडसर खायलासुद्धा चांगला वाटतो. एक पराठा रेडी झालेला आहे, दुसरासुद्धा मी रेडी करून घेते आहे पराठा. तर छान यालासुद्धा असा खरपूस असा भाजून घेणार आहे सर्व बाजूने छान. तर मला तर चहा पराठा म्हणजे माझं जेवणच असतं बऱ्याचदा. जेव्हा माझ्या मिस्टरांना ऑफिसमध्ये त्यांचं काही फंक्शन असेल, काही असेल, किंवा बाहेर जायचं असेल जेवणाला मॉर्निंगच्या वेळेस, तर तेव्हा हे माझं जेवणच असतं. मी चहा पराठा जेवणातच खाऊन घेते. आणि शिवांशलासुद्धा खूप आवडतो हा पराठा, आणि तो दुधासोबत खातो, त्याला आवडतो तसा. तर छान लागतो. आणि मला तरी वाटतं की सर्वच बायकांना हा ब्रेकफास्ट आवडत असेल. आणि माझा पराठा रेडी आहे, इकडे चहासुद्धा उकडतोय छान. तर चहाला सुद्धा उकडी आलेली आहे. आता मी यात घालून घेते 2 चमचे साखर.
साखर मी चहामध्ये शेवटीच घालते नेहमी, आणि चहासुद्धा रेडी आहे. तर या तुम्हीसुद्धा गरम गरम चहा आणि पराठ्याचा नाश्ता करायला. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.